आज आमच्याकडे सर्व पितृ अमावस्येच्या निमित्ताने सर्व पितरांचं श्राद्ध इथं आम्ही घालतो. महाल महाल म्हटलं जातं त्याला. आणि त्याची आता कागवळ देतोय पहिली. ओके. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्या कोकणामध्ये सुरू आहे पितृपक्ष आणि आज त्याचा लास्ट दिवस आहे. म्हणजे आज सर्व पितृ अमोस आहे आणि आज मी चाललो आहे माझ्या मामाच्या इथे, म्हणजे जवळच राहतो मामा भडकंब्यामध्ये, तिकडे चाललो आहे माळाला. तर तुम्ही पण येत आहे माझ्याबरोबर. आणि चॅनलला जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर तुम्ही पण येत आहे माझ्या शेवटपर्यंत. चला तर मग पाहूया. बघत आहे आमचं पिंपळाचं झाड आहे, इथे महापुरुषाचं स्थान आहे आणि इकडे आम्ही आता नमस्कार करतो. चला आता आपण पुढील वाटचाली. आता मी आलो आहे आमचा भडकंब्याचा पूल आहे जो साखरबागाव आणि भडकंबाला कनेक्ट करतो. आणि ही फक्त एक काजळी नदी आमची. आता साप सुकली, एकदम कमी पाणी झालं आहे. चला आपण रे. बघताय आमच्या मामाचं घर आहे आणि आम्ही आता मामाच्या घरामध्ये प्रवेश करतो. आणि इकडे सिद्धू बसलाय. वेलकम टू गांधी. काय होत गांधी? आणि इकडे आपले आजी बसले. कशी आजी? बरेच श्रियांशला लटकवलंय सिद्धूने. आणि बघताय मित्रांनो, हे मामाची शेती आहे. भात लावलंय इकडे, 2-3-4 माळे आहेत आणि हे घर आहे. आपण इथून एंट्री केली, हा गेट आहे. आणि चला आता आतमध्ये जाऊया. ही आहे माझी आजी. आजी कशी आहेस? काय सांगशील मग इकडे तुझ्या घरी येऊन कसं वाटतं तुला? बरं वाटत. बरे दिवसात आले. आजी खरी असते मामाचं घर रत्नागिरीमध्ये, तिकडे असते आजी. आणि आज इकडे आज महाल आहे म्हणून आले, म्हणजे सणासाठी फक्त येते इकडे. पालखीला किंवा गणपतीला? गणपतीला, पालखीला. ठीक आहे सर मंडळी. आणि इथे मामा आहे माझे गजानन लाड. मग काय करतात ते? आज आमच्याकडे सर्व पितृ अमावस्येच्या निमित्ताने सर्व पितरांचं श्राद्ध इथं आम्ही घालतो. महाल महाल म्हटलं जातं त्याला. आणि त्याची आता कागवळ देतोय पहिली. ओके. का जेवायला या. अच्छा तो मित्रांनो, आता माझ्यावर आहे माझा मामा गजानन लाड. मामा कसे? मी उत्तम आहे.
आज माझं वय 58 पूर्ण होऊन 59 मध्ये मी आता एंट्री केलेली आहे आणि गेले 84 पासून ते आज 2024 पर्यंत साधारणतः 40 वर्ष हे आम्ही वर्षश्राद्ध पितृ सर्व पितृ अमावस्येच्या वेळेला घालत असतो. ओके. आज माझ्या वडिलांचं श्राद्ध सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आम्ही घालतो आणि त्या निमित्ताने आम्ही सहकुटुंब सहपरिवार सर्व इथे आलेलो आहोत. तर पितृ पंधरवडा हे आज शेवटचा दिवस आणि आज तो संपतो. सर्व पितृ अमावस्येच्या वेळेला सर्व पितरांचे जे आपले नातलग जेवढे असतात जे मृत अवस्थेत आहेत तर त्यांचं श्राद्ध घातलं जातं, पिंडदान केलं जातं. आज आमच्याकडे साधारणतः 33 पिंड झाली. ओके. 33 पिंडांमध्ये माझ्या वडिलांपासून माझ्या मिसेसचे सगळे नातेवाईक, घरातले नातेवाईक या सर्वांचे जे काही जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे सगळे पिंडदान एकत्र केले जातात आणि आज शेवटचा दिवस आहे. आणि हा शेवटचा दिवस अमोस आहे. आज संपले. अमोस्या कधी संपेल? आज अमोस्या आज रात्री संपेल. उद्या सकाळी घटस्थापना. तर हे बघता हे माझ्या मामाचं घर आहे आणि मामा असतो रत्नागिरीला. हो ना. मी रत्नागिरीला असतो आणि इकडे फक्त सण असतात तेव्हा. सण असतात गणपती, दिवाळी, हा शिमगा उत्सव आणि हा पितृ पंधरवडा गणपती नंतर असे हे सण आम्ही इथे साजरे करत असतो. ओके ओके. मामा नेहमी आपल्याला भेटायचं ना व्हिडिओमध्ये तर आज वेळ काढून भेटलाय. आम्ही आता उद्या इथे घटस्थापना करून परत रत्नागिरीला सुद्धा देवाचे तिथे घटस्थापना देवपूजन वगैरे असतं. नवरात्र उत्सव तिथे सुद्धा आहे. तर हे सर्व कार्यक्रम असल्या कारणाने सर्वच ठिकाणी वेळ देता येत नाही. पण आज आवर्जून माझ्या भाच्याला हा माझा 6 नंबर माझ्या बहिणीचा मुलगा सुमित वागदरे आमचं मोठं कुटुंब आहे. मी एकटाच माझ्या 7 बहिणी आणि 7 बहिणींची सर्व मुलं असं एकत्र कुटुंब आम्ही आहोत. तर दरवर्षाला हा कार्यक्रम म्हणजे सर्व सणांचे कार्यक्रम इथेच आम्ही आयोजित करतो. एकत्रित करून आम्ही सगळे उत्सव साजरा करत असतो. ओके. आणि आज खूप ऊन पण जास्त आहे ना. हां, गर्मी वाढली. यावेळेला एक महिना असल्या कारणाने पाऊस थोडा अधून मधून पडतोय पण गर्मी भरपूर वाढलेली आहे. आणि आता पुढे बघू. आता उद्या घटस्थापना आहे पण समजा पाऊस जर सुरू झाला तर 9 दिवस परत घटस्थापनेच्या दसऱ्यापर्यंत पडत राहणार. पाऊस हा आपल्याला हवाच आहे. पाण्याची फार टंचाई आहे सर्वच ठिकाणी. ठीक आहे, चालेल. धन्यवाद मामा. थँक्यू. मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ मामाचं घर. आणि चॅनलला जे कोण नवीन असते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.